अभ्यासाचा राजमार्ग एपिसोड 25 18 एप्रिल 2024 मच्छिंद्र चाटे सरांचा विद्यार्थी आणि पालकांशी सुसंवाद 3 महत्त्वाच्या गोष्टी. नमस्कार मित्रांनो, अभ्यासाचा राजमार्ग या आपल्या व्हिडिओ मालिकेमध्ये आज आपण एका महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करतो आहोत आणि ती गोष्ट म्हणजे 3 महत्त्वाच्या गोष्टी. 1 भोजन, 2 झोप आणि 3री गोष्ट श्रम. आपण पाहिलं की या गोष्टींचा तसा अभ्यासाशी डायरेक्ट संबंध नाही, पण या गोष्टी अभ्यासासाठी फार परिणामकारक आहेत. की आम्ही भोजन कसं घेतलं पाहिजे, शक्यतो मुलं आहेत, मुलांसाठी भोजन 3 वेळा अलाउड आहे, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण. ह्या 3 व्यतिरिक्त इतर कधीही काहीही खाऊ नका. नो स्नॅकिंग बिटवीन 2 मील्स, 2 जेवणाच्या मध्ये काहीही खायचं नाही. सकाळी नाश्ता करा, ओके, दुपारचं जेवण करा, ओके, संध्याकाळचं जेवण करा, ओके, संध्याकाळचं जेवण थोडंसं कमी करा. मित्रांनो, भोजनासाठीचा तर विषय फार महत्त्वाचा आहेच. तेलकट खाऊ नका, मसालेदार खाऊ नका, नॉनव्हेज शक्यतो आठवड्यातून एकदाच खात असाल तर, गोड जास्त खाऊ नका, थोडं कमी गोड चालेल, शिवाय तळलेलं जास्त नको. हे सगळे काही जे आहेत गोष्टी पहा, मला भोजनाची गरज किती आहे हे मला माहिती पाहिजे आणि मी तेवढंच जेवण घेतलं पाहिजे. मला जेवण माझं माहिती पाहिजे. जेवण कधीही कमी जास्त करू नका. फिक्स जेवण फिक्स वेळेला, या पद्धतीनं तुम्हाला शरीराची गरज पूर्ण होत राहते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वजनावर कायम कंट्रोल पाहिजे. वजन आपल्याला आवश्यकतेपेक्षा जास्त होतं आहे, आपण थोडे स्थूल होतो आहोत, तर त्याच्यावर काम केलं पाहिजे. वजन आपण कमी आहोत, अंडरवेट आहोत, तर त्याच्यावर काम केलं पाहिजे आणि शरीर कायम तंदुरुस्त आणि व्यवस्थित ठेवलं पाहिजे. झोपेच्या बाबतीतही, झोप माझी झोप मला नेमकी झोप किती हवी आहे याच्यावरही मी थोडंसं संशोधन केलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला झोपेची गरज जास्तीत जास्त 5, 5.5, 6, 6.5 तासाची असते. प्रत्येकाचा वेगवेगळा असेल, कुणाला 5 तास पाहिजे, कुणाला 5.5 तास पाहिजे, 6 तास पाहिजे, 6.5 तास पाहिजे, एक्स्ट्रीम 7 तास. 7 तासापेक्षा जास्त झोप नकोच आहे कुणाला. आणि जर आपण समजा एखाद्याला झोपेची गरज 6 तासाची आहे आणि तो 7, 7.5 तास झोपला, तर उठल्यानंतर तुम्हाला सुस्ती जाणवेल आणि आणखी त्रास होईल. समजा तुम्हाला झोपेची गरज 6 तासाची आहे आणि तुम्ही 5.5 तासच झोपलात, चला अर्धा तास झोप कमी झालेली आहे, तरी तुम्हाला दिवसभर थोडंसं अनइझी वाटेल. आपल्याला कळलं पाहिजे की मला झोपेची किती गरज आहे आणि याच्यावर माझे प्रयोग मी केले पाहिजेत, की मला झोपेची जेवढी गरज आहे तेवढीच झोप ठरवायची आणि तेवढीच झोप घ्यायची. न कम ना ज्यादा, कमी नाही ना जास्त नाही. कमी झाली तरी त्रास, जास्त झाली तरी त्रास. जेवणाचं पण तसंच, कमी जेवलं तरी त्रास, जास्त जेवलं तरी त्रास. मला माहिती पाहिजे की मला किती जेवायचं. तर मित्रांनो, हे 2 मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. याच्या अनुषंगानं आणखी काही मार्गदर्शन, झोप आणि भोजन याच्या अनुषंगानं मी नंतर कधीतरी पुन्हा गरज पडली तर करेन, पण प्रत्येकाने याच्यावर काम केलं पाहिजे. आता 3रा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे श्रम. श्रम या शब्दाचा शब्दशः अर्थ घेऊ नका. मी खूप अभ्यास केला म्हणजे मी खूप श्रम केले असं म्हणायचं नाहीये. श्रम या शब्दाचा अर्थ एकच, की माझ्या शरीराला आवश्यक ती हालचाल होते आहे का. लाईक भौतिक श्रम आपण शब्द वापरूया, फिजिकल एक्झर्शन. आपल्या शरीरासाठी भोजन जितकं महत्वाचं आहे, झोप जितकी महत्वाची आहे, तितकंच माझ्या शरीराची हालचाल सुद्धा महत्वाची आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं मी दररोज ज्या काही गोष्टी केल्या पाहिजेत माझ्या श्रमासाठी, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जाऊन नांगर हे करा किंवा काही शेतीची कामं करा असं काय मला सांगायचं नाहीये.
किंवा काहीतरी गवत काढा, अमुक करा, तमुक करा, हे सुद्धा सुचवायचं नाही आहे. तुमच्या शरीराला एक सभ्यपणे तुमच्या शरीराच्या हालचाली नियमित होतील या पद्धतीचे श्रम तुम्ही तुमच्या शरीराला दिले पाहिजेत. अगदी साधं साधं किंवा मी दररोज 5,000 पावलं तरी चाललं पाहिजे. सगळ्या विद्यार्थ्यांनी दररोज 5-6,000 पावलं चालणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. झपझप चाला, हळूहळू चाला, तुमच्या मूडप्रमाणे चाला, धावत धावत चाला, तुम्ही ठरवा. गैरसमज होऊ नये, हा व्हिडिओ मुलांसाठी आहे. त्याच्यामुळं जर एखादा 40-50 वर्षाचा व्यक्ती हा व्हिडिओ ऐकत असेल तर त्या माणसाने झपझप चालावं हे मी कधीच सांगणार नाही. त्या माणसाने सावकाशच चालावं, शांतपणे चालावं, भरपूर चालावं. त्याच्यासाठी 5,000 स्टेप्स पण पुरेशा नाहीच, त्याच्यासाठी कमीत कमी 10,000 स्टेप्सची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 5-6,000 पावलं दररोजची पुरेशी आहेत. पण तुम्ही जर गृहस्थ असाल, 50-60 वर्षाचे असाल, 45च्या पुढं असाल, तर तुमच्यासाठी ही मर्यादा 10,000 पावलांची आहे, हे लक्षात ठेवा. विद्यार्थी झपझप चालले चालतील, 40 नंतरच्या व्यक्तींनी झपझप चालण्याचा प्रयत्न करू नये, वेगाने चालू नये. आणि खास करून असे एक्झर्शन्स अतिशय जीवघेणे होतात. खूप वेळा आपण बातम्या पण ऐकतो की व्यायाम करत असतानाच हार्ट अटॅक आल्याची खूप उदाहरणं आहेत. त्याचं कारण असं की तुमचं शरीर साथ देत नाही. हां, 5वी-6वीचा मुलगा आहे, तो झपझप चालला, त्याला काही त्रास होणार नाही, गॅरंटी. कारण त्याचं शरीर ऍक्सेप्ट करतं, ओके. पण 50 वर्षाचा माणूस झपझप चालला, त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो. 50 वर्षाचा माणूस काहीतरी बागेमध्ये आपल्या याच्यामध्ये व्यायामशाळेमध्ये जाऊन काहीतरी कसरती करण्याचा प्रयत्न करू लागला तर बीपी वाढू शकतो, जागेवर हार्ट अटॅक येऊ शकतो. ही गोष्ट लक्षात घ्या. हां, ते जर मुळातच खेळाडू असतील, त्यांना व्यायामाची नियमित सवय असेल, तर त्यांना काही होणार नाही. त्याच्यामुळे मित्रांनो एक लक्षात घ्या, आपण आपल्या मूळ मुद्द्यावर येऊ. विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. विद्यार्थ्यांनी दररोज 5-6,000 पावलं चाललं पाहिजे, झपझप चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, तुम्हाला काही बैठे व्यायाम, म्हणजे साधारण उदाहरणार्थ काही विद्यार्थ्यांसाठी योगासनं हा सुद्धा एक महत्वाचा शारीरिक श्रमाचा भाग होऊ शकतो. तुम्हाला जी काही आसनं शिकायची आहेत ती आसनं योग्य व्यक्तीकडून शिकून घ्या आणि त्या आसनांचा तुम्ही नियमित उपयोग करा. रामदेव बाबांची आसनं फार चांगली आहेत आणि आसनं आपल्याकडे शिकवणारी खूप लोक अनेक वर्षांपासून आहेत. ही आसनं शिकून घ्या, ही आसनं करा. बैठकी आसनं आहेत आणि काही योगासनं आहेत, काही योग आहेत. यातले जे काही तुम्हाला करता येतील हे शिका आणि करा. पण काहीच करायचं नाही, चालणं नाही, खेळणं नाही, धावणं नाही. आणि मित्रांनो आजच्या काळामध्ये हे होतंय. का होतंय? मोबाईलमुळे होतं. एकदा मोबाईल हातामध्ये आला की अनेक मुलं त्या मोबाईलपासून दूर जातच नाहीत. पालकांनी सुद्धा या मुद्द्यावर फार व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. मुलाला मोबाईलमध्ये फार वेळ एका जागेवर बसून राहू देऊ नका. मोबाईलची वेळ ठरवून द्या. त्याच्यापेक्षा जास्त मोबाईलचा वापर हा तुमच्या शरीरासाठी फार घातक होऊ शकतो. कारण श्रम नाहीत, एका जागेवर बसलेला आहे आणि बोटांच्याच हालचाली करतोय. मोबाईलवर बोटं सारखे फिरवल्यामुळं अनेक मुलांची बोटांची ऑपरेशन्स करावी लागलेली आहेत. मित्रांनो फार चुकीचं आहे की तुम्ही स्वतःच्या शरीराला लाडावून ठेवू नका. त्याला श्रम आवश्यक आहेत. 1 तासाचं चालणं आवश्यक आहे. नुसतं चालणंच नाही, योगा वगैरे करणं पण आवश्यक आहे. धावणं, खेळणं, स्विमिंग ह्या सुद्धा गोष्टी आवश्यक आहेत. जिथं स्विमिंगची सोय आहे
तिथं मुलांनी रोज एक 15-20 मिनिट अर्धा तास स्विमिंग केलंच पाहिजे. चालण्याचा ट्रॅक असेल तर 1 तासभर चाललंच पाहिजे. या गोष्टी फार आवश्यक आहेत, कारण तुमचं रक्ताभिसरण व्यवस्थित राहतं. रक्ताभिसरण व्यवस्थित राहिलं तर कधीही तुमचं वजन वाढणार नाही. चालण्याचाच विषय निघाला होता, जी लोक 40 पुढं असतात अशा अनेकांना डायबिटीसचा फार त्रास होतो. ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी सांगतो की ज्यांना डायबिटीस आहे त्या व्यक्तींनी जर दररोज 10,000 पावलं चालणं हा नियम केला तर 3 महिन्यामध्ये 90% डायबिटीसच्या केसेस नॉर्मल होतात असा माझा स्वतःचा अनुभव. मी अनेकांना जे सांगितलं प्रयोग करून घेतले त्यांचा पण अनुभव आहे की बहुतेकांचा डायबिटीसचा त्रास लगेच कमी होतो जर त्यांनी चालायला सुरू केलं तर 10,000 पावलं. अर्थात आजार काय कधी कुणाला होऊ शकतात, एखाद्या विद्यार्थ्याला सुद्धा डायबिटीसचा त्रास असू शकतो आणि त्यांनी जर चालण्याची सवय ठेवली तर त्याचा सुद्धा डायबिटीस नॉर्मल होऊ शकतो. तर मित्रांनो, ह्या 3 गोष्टी, भोजन व्यवस्थित पाहिजे, वेळेवर पाहिजे, सकस आहार पाहिजे, जड अन्न नको, पालेभाज्यांचा समावेश असावा, जेवताना पाणी पिऊ नये, जेवणाच्या 1 तास अगोदर पाणी पिऊ नये. जेवण सुरू असताना थोडंसं पाणी पिऊ शकता, पण जेवण झाल्यानंतर पुढचा 1-1.5 तास पाणी पिऊ नये. नंतर दिवसभर तुम्ही कधीही तासातासाने पाणी पित राहिलात तरी हरकत नाही. ह्या भोजनाच्या काही सूचना नीट व्यवस्थित लक्षात घ्या, त्या फॉलो करा, डॉक्टरांना विचारत जा. ज्या पालकांचं, ज्या मुलांचं वजन कमी जास्त असतं, अंडरवेट असतात किंवा ओव्हरवेट असतात, त्यांच्यासाठी त्यांच्या पालकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. ओव्हरवेट होणं फार सोपं आहे, पण एकदा फार पुढं गेलं तर मग नॉर्मल होणं फार अवघड जातं, हे लक्षात ठेवा. अंडरवेट शक्यतो राहू नका. अलीकडं काही मुलांमध्ये अंडरवेट ओव्हरवेट ही फार समस्या आहे. वजन नॉर्मल असलं पाहिजे, व्यवस्थित राहिलं पाहिजे. झोपेची सुद्धा समस्या लक्षात ठेवा. तुम्हाला झोप किती आवश्यक आहे, 5.5 तास, 6 तास, 6.5 तास तुम्ही ठरवा. तुम्हाला जेवढी झोप आवश्यक आहे त्याच्यापेक्षा कधीही कमी झोपू नका, जास्त झोपू नका. आणि 3री गोष्ट, शरीराला काही ना काही श्रम पाहिजेतच, आणि याच्यामध्ये खास करून चालणं हा फार महत्त्वाचा भाग आहे की जो तुमच्या शरीराला अतिशय मजबूत ठेवू शकतो. त्याच्यासोबत योगा आहेत, आसनं आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मोबाईलचा अतिवापर करू नका. हा तुम्हाला फार त्रासदायक ठरू शकतो. वाचन तर शक्यतो मुलांना मोबाईलमध्ये करू देऊच नका, कारण हे नवनवे आजार येणाऱ्या काळामध्ये यायला लागलेत. मोबाईल फार छान आहे, मस्त आहे, पण मोबाईलचा अतिवापर आणि स्क्रीन टाईम तुमचा जास्त वाढणं याच्यामुळं डोळ्यांच्या समस्या आता फार वेगानं वाढणार आहेत. डोळे शुष्क होत आहेत, कोरडे होत आहेत, आणि तरीही मोबाईलमधलं तुमचं काम सुरूच राहिलं तर तुम्हाला आणखी त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांना 1 गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक मुलाला व्यवस्थित भोजन योग्य वेळेला व्यवस्थित लक्षात घेतलं पाहिजे. कधीही रात्रीच्या वेळी कधीही काही खाऊ नका. झोप ठरवून घ्या, दुपारी कधीही झोपू नका. आणि 3री गोष्ट, शरीराला काही ना काही श्रम हे देतच रहा. आणि ह्या 3 गोष्टींची तुम्ही काळजी घेतली तर तुम्हाला अभ्यासाचं ओझं वाटणार नाही, अभ्यासाला बसल्यानंतर त्रास होणार नाही. धन्यवाद.